गुरुवारी रसायनी वावेगर येथे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने प्रत्येक महिन्याला सरकारद्वारे वाढवल्या जाणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किमतीच्या निषेधार्थ एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्वसामान्यांना अच्छे दिनाचं स्वप्न दाखवणाऱ्या मोदी सरकारनं पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केल्यामुळे गुरुवारी शेतकरी कामगार पक्ष रसायनीच्या वतीनं सरकारने वाढवलेल्या पेट्रोल डिझेलच्या किमतीच्या निषेधार्थ एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये उरण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष जगदीश पवार, गुळसुंदे ग्रामपंचायत सरपंच प्रकाश गाताडे, सावळेचे सरपंच अविनाश गाताडे, माजी सरपंच रामा माळी, सदस्य गुरुनाथ गाताडे, संतोष म्हात्रे, अनंता मस्कर, पद्माकर देसाई आदींसह शेका पक्षाचे युवा कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी शिवसेना भाजपने सुरू केलेल्या डान्स बारचा देखील शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं निषेध करण्यात आला. मोर्चाच्या दरम्यान जगदीश पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करत पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर तसेच पुन्हा सुरू झालेले डान्स बार यावर आपले मत व्यक्त करत सरकारवर जोरदार टीका केली. तो शिवसेना भाजप सरकारनं पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ जी रॅलीचं आयोजन केलेलं आहे त्या रॅलीसाठी सर्व उपस्थित असणारे या गुरुसंघ कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य सर्वांचा मी आभारी आहे. आपण या रॅलीमध्ये सहभागी झालात तेव्हा सर्वांना धन्यवाद देतो. या शिवसेना भाजप सरकारनं या महाराष्ट्रामध्ये जो थैमान घातलाय, जे निर्णय घेण्याचं त्यांनी धाडस करतात, त्या धाडसाच्या निषेधार्थ आम्ही सगळे सारे एकवटले आहोत. बंधूंनो, सन्माननीय विवेकानंद पाटील साहेब यांनी मागील वर्षी मागच्या विधिमंडळात स्वर्गीय आर.आर. पाटील साहेब यांच्या ते गृहमंत्री असताना वेळपुढे साहेब लक्षवेधी सूचना मांडली होती की डान्स बार बंद करणार, आणि डान्स बार त्यांनी तेव्हा बंद केले, बंद आश्वासन दिलं. काँग्रेसचं सरकार जरी चोर होतं, भ्रष्टाचारी होतं, त्यांच्या राज्यात देखील सर्वांना अच्छे दिन होते असे म्हणायचे आज पाळलेले, पण या शिवसेना भाजप सरकारनं जी महागाईच्या त्याच्यात भरमसाठ वाढ केलेली आहे, त्याच्यात डाळीचे भाव गगनाला भिडले, कांदा लसूण तर माणसाला म्हणजे डोळ्यात पाणी आणतोय, आणि सिलेंडरचे भाव देखील वाढलेले, त्याच्यामुळे आज सर्वसाधारण माणूस हा मेताकुटीला आलेला आहे. प्रत्येक गृहिणीला वाटतंय आपण संसार कसा चालवावा, मुलांचे शिक्षण कसं करावं, म्हणून प्रत्येक माणूस विचाराधीन आहे. मोदी सरकारनं जेव्हा निवडणुकीवेळी आश्वासन दिली होती की आश्वासनं अशी होती की अच्छे दिन नक्की येणार, प्रत्येकाच्या खात्यावर 15 ते 20 लाख मी जमा करणार, काळा पैसा मी भारतातून प्रत्येक खात्यावर आणून प्रत्येक खात्यावर मी जमा करणार, ह्या घोषणा कुठे सगळ्या ह्या घोषणा हवेतच विरून गेलेल्या आहेत.